हॅलो फ्रेंड्स, मी अमित सूर्यवंशी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपण लॉन्ग फॉर्म इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कशा पद्धतीनं लिहायचं हा टॉपिक या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन तुम्हाला 8th स्टँडर्डपासून तर 12th स्टँडर्डपर्यंत कामात पडते. ओके, चला तर मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनला आपण समजून घेऊया. बघा, आपला जो टॉपिक आहे दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. फ्रेंड्स, आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन समजून घेण्याआधी काही बेसिक गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण शेल आहे, शेलमध्ये सबशेल्स आहेत. ओके, मग या शेलची कॅपॅसिटी आपण ठरवून दिलेली आहे की कुठल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील हे आपण 2n² या फॉर्म्युलानं कॅल्क्युलेट करत असतो. आणि तुम्हाला जर हे माहिती नसेल तर माझा यापूर्वीचा व्हिडिओ आहे, तुम्ही तो प्लीज बघून घ्या. ठीक आहे, तर फ्रेंड्स मी या ठिकाणी बघा, आता आपल्याला माहिती की ॲटम आहे. ओके, ॲटम चार्टमध्ये आपण शेल कन्सिडर करतो. तर फर्स्ट जी शेल आहे के शेलची जी कॅपॅसिटी आहे ती के शेलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन बसतात. त्यानंतर एल शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसतात. त्यानंतर एम शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि एन शेलमध्ये 32 इलेक्ट्रॉन 2, 8, 18, 32 आणि सो ऑन. या पद्धतीनं ही जी कॅपॅसिटी वाढत जाते. ओ शेलमध्ये 15 इलेक्ट्रॉन्स. तर फ्रेंड्स, ही जी शेलची कॅपॅसिटी आहे ती कोण डिसाईड करते, तर त्यामध्ये प्रेझेंट असणारे सबशेल्स. ओके, तर फ्रेंड्स के शेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची का बरं आहे, याचं रिझन असं आहे की के शेलमध्ये एस नावाची सबशेल आहे आणि एस सबशेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची आहे. किती इलेक्ट्रॉनची आहे? 2 इलेक्ट्रॉनची. त्यानंतर जी एल आहे, एल शेलमध्ये 2 सबशेल आहे, एस आणि पी. ओके, एल शेलची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनची. का बरं? कारण या ठिकाणी सुद्धा एस 2 इलेक्ट्रॉन, पी 6 इलेक्ट्रॉन, एस आणि प्लस पी दोन्ही मिळून 8 इलेक्ट्रॉन. ओके, एस पी या झाला सबशेल. ठीक आहे, त्यानंतर आता एम शेल आहे. एम शेलमध्ये 3 सबशेल प्रेझेंट आहेत, एस पी डी. तर एस ची किती? 2 इलेक्ट्रॉन. पी ची किती? 6 इलेक्ट्रॉन. आणि डी सबशेलची कॅपॅसिटी आहे 10 इलेक्ट्रॉन. मग जर आपण एस पी डीचं ॲडिशन केलं, 10 + 6 = 16 + 2 = 18 आणि म्हणून एम शेलची कॅपॅसिटी 18. ठीक आहे, यासोबत जर आपण इकडे बघितलं तर एस पी डी आणि एफ शेलची कॅपॅसिटी मॅक्झिमम 14 इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजेच हे 14, डी चे 10, पी चे 6 आणि एस चे 2, टोटल झाले किती? 32. ठीक आहे, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की शेलची जी कॅपॅसिटी आहे ती कोण डिसाईड करते, त्या शेलमध्ये किती सबशेल प्रेझेंट आहे त्या डिसाईड करत असतात. ओके, आणि प्रत्येक सबशेलची कॅपॅसिटी ठरलेली आहे. म्हणजेच हे तुम्ही बघू शकता, एस जी सबशेल आहे, एस सबशेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन, पी सबशेलची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉन, डी सबशेलची 10 इलेक्ट्रॉन आणि एफ सबशेलची 14 इलेक्ट्रॉन. ओके, या ज्या सबशेल आहे यामध्ये एवढेच इलेक्ट्रॉन बसतील, यापेक्षा जास्त नाही. कमी बस असू शकतात पण जास्त कधीच नाही, हे लक्षात ठेव. ओके, आता बघा, मग कुठल्याही एलिमेंटचं जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहायचं असेल तर यासाठी अफबो प्रिन्सिपल आहे. ओके, या प्रिन्सिपलच्या मदतीनं किंवा या प्रिन्सिपलमध्ये जी डायग्राम आहे त्या डायग्रामच्या मदतीनं तुम्ही कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन लिहू शकता. ओके, एक अफबोज प्रिन्सिपल आणि दुसरा एक रूल आहे, तो म्हणजे कुठला? n+l रूल. तर बघा, अफबोज प्रिन्सिपल. ओके, आणि सेकंड काय आहे? n+l रूल. n म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, एल म्हणजे अझोमिथल क्वांटम नंबर. तर तुम्हाला ही डायग्राम तुम्ही समजून घ्या. जर तुम्हाला डायग्राम समजली तर तुम्हाला कुठल्याच दुसऱ्या कुठल्याच रूलचं किंवा प्रिन्सिपलचं काम पडणार नाही. ठीक आहे,
चला बघा इथे मी डायग्राम ड्रॉ करतो. सुरुवातीला 1 to 7, त्यानंतर 2, लक्ष द्या आता 1 to 3, 2 च्या समोर 2, 3 4 5 6 7, त्यानंतर 3 4 5 6 7, त्यानंतर 4 5 6 6, आणि या ठिकाणी 7. आता बघा यस इथे लिहायचं पी, इकडे लिहायचं डी आणि इकडे लिहायचं 4F 5F 6F आणि 7S. ओके एवढी सिंपल डायग्राम आहे. ठीक आहे सुरुवातीला 1 to 7, नंतर 2 to 7, नंतर 3 to 7, नंतर 4 to 7. ठीक आहे आता एक लक्षात घ्या फ्रेंड्स, या ठिकाणी ही आपली अपवर्ड प्रिन्सिपलची डायग्राम आहे. ओके आता सगळ्यात महत्वाचं, इथं तुम्ही कन्फ्यूज होता, कुठल्याही एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेत असताना सर्वात पहिले जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठे येईल, 1s सबशेलमध्ये किंवा 1s मध्ये, एस सबशेलमध्ये, त्यानंतर 2s, त्यानंतर 2p आणि 3s, 2s नंतर 2p आणि 3s. ठीक आहे म्हणजे पाठीमागून इलेक्ट्रॉन फिल करायला सुरुवात करायची. 3s नंतर 4s ने येणार, 3s नंतर येईल 3p, त्यानंतर 4s, 4s नंतर 3d 4p आणि 5s, त्या 5s नंतर 4d 5p आणि 6s, 6s नंतर 4f 5d 6p आणि 7s. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉन फिल करायचे आहे. ओके आता हे समजण्यासाठी आपण काही एक्झाम्पल बघूया. ठीक आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर माहिती असणं आवश्यक आहे. तर ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती असेल तर बाकी सर्व गोष्टी इझी होतील. बघूया तर सुरुवातीला आपण बोरॉनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5. मग सर्वात पहिले इलेक्ट्रॉन कुठे जातील, 1s 2. मी एस चढकर 2 लिहिलं का बरं, कारण 2 ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची. ओके मग एस ची कॅपॅसिटी संपली, एस नंतर कोण, पी, 1s नंतर 2s, 2s 2, कारण एस आहे ना, 2s नंतर 2p. ओके 2p, पण पी मध्ये किती राहतील बघा, 2 + 2 = 4 आणि इथे 1 = 5. सर्व इलेक्ट्रॉनचे जे ऍडिशन आहे ते किती आली पाहिजे, ऍटॉमिक नंबर. तर मी या ठिकाणी इथे इलेक्ट्रॉनला वेगळ्या वेळी लिहितो 2 2 आणि 1, 2 + 2 + 1 = 5. ठीक आहे लक्षात घ्या, मी एस मध्ये 3 लिहिलं नाही किंवा एस मध्ये 5 लिहिलं नाही, का बरं, कारण एस ची कॅपॅसिटी 2 आहे, तो कोणत्याही शेल मध्ये असला तरी सुद्धा एस सबशेल मध्ये 2 बसते. ओके त्यानंतर बघा सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण फ्लोरिनचं. फ्लोरिनचा ॲटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा, 1s कोण येणार, 1s 2, त्यानंतर 1 मिनिट हा, टू एस 2. ठीक आहे त्यानंतर 2s नंतर 2p, 2p आता किती येतील इथे, किती 4 + 2 = 4, खाली किती पाहिजे आपल्याला, 5, मग 2p 5. पी मध्ये 5 इलेक्ट्रॉन बसू शकतात, कारण पी ची कॅपॅसिटी किती आहे, 6 इलेक्ट्रॉनची. ओके देन पुढे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण मॅग्नेशियमचं. ॲटॉमिक नंबर आहे 12. ओके सुरुवात पुन्हा हे सी, 1s 1s 2, त्यानंतर 2s 2, त्यानंतर 2p, आता इथे मी 6 लिहितो. ओके 6 + 2 = 8 + 2 = 10, अजून इलेक्ट्रॉन झाले का आपले, कम्प्लीट नाही, अजून काय पाहिजे आपल्याला, 2, पण आता 2p ची कॅपॅसिटी संपली, 2p नंतर कोण येणार, 3s, इथे लिहितो 3s आणि किती पाहिजे, 2. हे झालं मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, कुठल्याही एलिमेंटचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर सुरुवात इथून करायची, 1s 2s, नंतर 2p 3s, त्यानंतर 3p, नंतर 4s, म्हणजे पाठीमागून शेल किंवा इलेक्ट्रॉनला फिल करायला सुरुवात करायची. त्यानंतर बघा मॅग्नेशियम नंतर आपण आर्गॉनचं घेऊया.
argon. Okay, atomic number 18. Electronic configuration baga. So, ek parant ne aaj list likho. 1s, 2s, 2p, 2p nantar kon ahe? 3s. 1s2, 2s2, 2p6, 3s2. Aata kiti zale? 12. Aapala paheche 18. Man 3s nantar kon ahe? 4s 9. Paathe mangu. 3p. Meethe lito ni 3p. Ani. 6 plus 2, 8 plus 2, 10 plus 2, 12. Aapala kiti paheche azun 6. Ani p chi capacity 6 ahe? Man meethe lito 6. हे झालं आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. या सगळ्या इलेक्ट्रॉनची ऍडिशन इथे आली पाहिजे. ओके, अजून एक घेऊया. सपोज आपण आता स्कॅन्डियम घेतलं. कोण घेतलं? स्कॅन्डियम. ऍटॉमिक नंबर 21. आता इथपर्यंत सेमच राहणार. 1s 2s 2p 3s 3p. त्यानंतर बघा 2 2 6 2 6 झालं 18. ॲटॉमिक नंबर 21. पण 3p नंतर कोण आहे बघा? 3p नंतर 4s. मी इथे लिहितो की 4s आणि s ची कॅपॅसिटी 2. ओके, झालं 20. 18 प्लस 2 20. 4s नंतर 3d. मी इथे लिहितो मी 3d. आपल्याला पाहिजे 21, त्यामुळे इथे लिहितो मी 1. हे झालं स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे अशा पद्धतीनं या डायग्रामचा उपयोग करून तुम्ही कुठल्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इझिली ड्रॉ करू शकता. आय होप तुम्हाला लॉन्ग फॉर्म इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं असेल. आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू स्टुडंट्स, हॅव अ नाईस डे.